माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो हे खरं आहे, परंतु ती भेट काही दिवसापूर्वी झाली होती आणि ती भेट पुण्णेश्वर आणि नारायणेश्वर ही जी पुण्यातली दोन पुरातन मंदिरं होती आणि त्या मंदिरांवरती जे दर्गे तयार झाले आहेत त्याच्यातला पुण्णेश्वर या मंदिराच्या ठिकाणी जे मशिदीचं बांधकाम प्रस्तावित आहे या सगळ्या विषयाच्या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शासनाकडं मागणं असं होतं की या सर्वच ठिकाणी तुम्ही उत्खननाची कारवाई केली पाहिजे, कारण ग्रेड एमध्ये येणारा हा सगळा भाग आहे आणि ह्या सगळ्या भागाची तुम्ही उत्खनन केल्यानंतर आमच्या गाथेंमध्ये असेल, आमच्या इतिहासांमध्ये असेल, इतर अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने ह्या दोन्ही मंदिरांचा उल्लेख आहे या दोन्ही ठिकाणी मंदिराचे अवशेष सापडतील अशी शासनाकडे मागणी असल्यामुळं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. हे आज मी तुम्हाला सांगण्यासाठी इथं आलोय. मी सीएम साहेबांना कोणत्या तारखेला भेटला होता, काय वेळ वगैरे सांगू? मला असं वाटतं ती भेट एक दोन महिन्यापूर्वी झाली, दोन किंवा तीन महिन्यापूर्वी. गुप्त भेट हे तुमच्याकडनं येत आहे. मी वर्षावरती त्यांना भेटलो होतो आणि माझ्याबरोबर पक्षाचे अनेक वरिष्ठ सहकारी पण माझे बरोबर होते. तुम्ही शिंदे गटात सामील होणार आहेत का, अशी चर्चा आहे? मी तुम्हाला जे आहे ते सांगितलं की मी ज्या गोष्टीसाठी भेटलो होतो ती गोष्ट पुण्णेश्वर आणि नारायणेश्वर ही दोन पुरातन मंदिरं, त्या पुरातन मंदिराच्या ठिकाणी उत्खनन व्हावं, ग्रेड ए मधली ही ठिकाणं आहेत आणि त्याच्या संदर्भातले अहवाल त्या त्या खात्यांनी शासनाला दिलेले आणि त्याचे माझ्याकडे पत्र आहेत. दोन महिन्यापूर्वी तुम्ही भेटलाय पण आता चर्चा का झाली मला माहीत नाही. आता हे कुठल्या सोर्समधनं आलं खरं तर भेट झाली सोर्स खरे आहेत ना? भेट झाली आहे मी पण नाकारत नाही आहे, पण ती भेट कधी आली हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्या विषयासाठी भेटलो तो पण सांगितलेला आहे. खरं तर सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत मी तुम्हाला भेटून त्या ठिकाणी घडत असलेल्या अनेक गोष्टींच्या बद्दल सांगावं अशी परिस्थिती आहे. म्हणजे सदर ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जातात, त्या ठिकाणी बांधकामासंदर्भात मी तुम्हाला मदत